भारत माता की, भारत माता की, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की। मागच्या लोकांचा आवाज येत नाहीये। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भवानी जय, भवानी जय, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अच्छा, शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतोय ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी गिरीश महाजनजी, गुलाबराव पाटीलजी, दादा भुसेजी, अब्दुल सत्तारजी, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पदारा पाटील, आमदार चिमणराव पाटीलजी, संजय सावकारेजी, राजूमामा भोळेजी, चंद्रकांत पाटीलजी, किशोरप्पा पाटीलजी, लताताई सोनवणे, मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, श्रीजी चौधरी, माजी आमदार चंदूभाई पटेल, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक रामकुमार, सीओ पंकज भाटिया, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत जळगावमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय। हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये। आपण असं ठरवलं की शासन हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये जनतेनी जनतेकरता चालवलेलं सरकार हे लोकशाहीचं सरकार सांगितलं आहे। आणि मग जे जनतेकरता चालणारं सरकार आहे, जे लोकांकरता चालणारं सरकार आहे, ते शासन लोकांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे। आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला आणि प्रत्येक जिल्ह्याला सांगितलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये लोकांना जेवढ्या प्रकारचे दाखले लागतात, जेवढ्या प्रकारच्या स्कीम लागतात, सगळ्यांचे अर्ज जमा करा आणि त्यांच्या घरापर्यंत दाखले आणि स्कीम पोहोचवा, लोकांना चक्रा मारायला लागू नये। आणि मला आनंद वाटतो एकेका जिल्ह्यामध्ये दोन दोन लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ आणि दाखले त्या ठिकाणी पोहोचले, ज्यांना कदाचित तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं असतं, जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागलं असतं, ज्यांना कदाचित रोजी बुडवावी लागली असती, ज्यांना कदाचित चक्रा माराव्या लागल्या असत्या, अशा कोणालाही चक्रा मारण्याची आवश्यकता नाही। तर त्यांच्या घरापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या आहेत। आमचे गुलाब भाऊ म्हणाले, खरंय मागचं सरकार हे फेसबुक लाईव्ह होतं, आम्ही फेसबुक लाईव्ह नाही आहोत, आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करणारे लोक आहोत। आमचं सरकार हे बंद दारातनं काम करत नाही, आमचं सरकार उघडपणे जनतेमध्ये जाऊन काम करतं आणि जनतेकरता काम करतं। आणि म्हणून एवढे लोक या ठिकाणी आज उपस्थित आहेत। पण चांगलं काम केलं तरी काही लोकांना मळमळ होते, काहींना जळजळ होते, काहींना करपट ढेकरा येतात, पण काळजी करायचं कारण नाही आहे। मी तुम्हाला सवाल विचारतो, इतके लोक या ठिकाणी आहेत, तुमच्यापैकी कोणाला तरी जबरदस्ती या ठिकाणी आणलाय का? सांगा, कोणाला तरी जबरदस्ती आणलाय का? या ठिकाणी लोक आपल्या कामाकरता आपल्या मर्जीने येत आहेत। पण ज्यांना लोक कसे असतात ते माहितीच नाही, जे लोकांमध्ये जातच नाही, ते सांगतात यांना जबरदस्ती आणलाय। आता काही लोक काळे झेंडे दाखवत आहेत, माझा त्यांना एवढाच सल्ला आहे, या वयात तरी काळी कामं करणं सोडा। झालं, आता ते वय गेलं आपलं, पण ठीक आहे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत। आज आपण बघा, या जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षात आपलं सरकार आणि आता पुन्हा आपलं आलेलं सरकार,
हे किती वेगाने काम या ठिकाणी करताय. आज आपण शेळगाव बॅरेज त्या ठिकाणी असेल त्याच्याकरता आपण तरतूद केली आहे. वाघूर धरणाकरता आपण 75 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. आणि यासोबत खऱ्या अर्थानं जो आमचा निम्न तापी पाडळसरे बलून बंधाऱ्याचा प्रकल्प आहे त्यालाही लवकरच आम्ही आता सुप्रमा देणार आहोत आणि त्याचंही काम आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे त्याही सगळ्या आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी होतील. बोदवड उपसा सिंचन योजना आहे त्याचं 80% काम झालंय. फेज 2 काम करायचं आहे. चंद्रकांतजी चिंता करू नका, तेही काम आपण हातामध्ये घेणार आहोत. आणि या ठिकाणी खरं म्हणजे गिरीश भाऊ 5 वर्ष जलसंपदा मंत्री होते, त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मधल्या 2.5 वर्षांमध्ये या प्रकल्पांना सुप्रमा मिळाली नाही, त्यामुळे निधी देखील मिळाला नाही. गिरीश भाऊ आता तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जरी त्या ठिकाणी आज इरिगेशन मिनिस्टर नसलात तरी देखील मी इरिगेशन मिनिस्टर आहे आणि मुख्यमंत्री तुमचे जवळचे मित्र आहेत. मुख्यमंत्री तुम्हाला कधीच नाही म्हणत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ आणि गुलाबराव पाटील दोघांनाही सांगतो, सिंचनाकरता तुमच्या जिल्ह्याला 1 पैसा देखील कमी पडू देणार नाही. तुम्ही अपेक्षा केली आहे त्यापेक्षा जास्त पैसा आपण या ठिकाणी देऊ. आज आपण बघा, वर्षभरामध्ये आपण वेगवेगळ्या योजना चालवल्या. या योजनांमधनं जळगाव जिल्ह्यामध्ये 20,000 एकर आपण नव्याने ठिबक सिंचनाकरता त्या ठिकाणी सबसिडी दिली आणि नव्याने ठिबक सिंचनाची व्यवस्था 21,000 शेतकऱ्यांना गेल्या 1 वर्षामध्ये आपण दिली. जवळपास 50,000 शेतकऱ्यांना विम्याचे 34 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले. जवळपास 1,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली जी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आहे 550 कोटी रुपये आपण खर्च केले आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदा चाळी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केल्या. फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत गुलाबरावजी 419 कोटी रुपये हे आपण आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दिले. आणि यासोबत नैसर्गिक आपत्तीपोटी 189 कोटी रुपये जळगाव जिल्ह्यामध्ये दिले. आणि तुम्ही दरवेळेस मागणी करता त्याप्रमाणे आपल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सततच्या पावसाची व्याख्या केली आणि 15 दिवसापूर्वी सततच्या पावसानं ज्यांची पिकं खराब झाली त्यांनाही मदत करण्याचा GR काढला. तेही पैसे आता जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे हे खरं आहे. गिरीश भाऊ तुम्ही सांगितलं, मागील वर्षी 10,000 कधी 12,000 गेलेला कापूस हा काही प्रमाणात खाली यायला लागला, तो 67,000 आला. पण त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि मी पियुष गोयल यांच्याशी बोललो. एक गोष्ट समाधानाची आहे, आताच केंद्र सरकारने पुढच्या वर्षीचा हमीभाव घोषित केला आहे आणि पुढच्या वर्षी जो लॉंग स्टेपल कापूस आहे गिरीश भाऊ त्याचा हमीभावच 6,300 वरनं 7,020 रुपयापर्यंत आता केंद्र सरकारने वाढवला आहे. त्यामुळे आता 7,000 खाली खरेदीच करता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. पण त्याचसोबत आता जो लोकांच्या घरात कापूस आहे त्याही संदर्भात मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही पाठपुरावा करतो आणि त्याही कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमचा असणार आहे. बंधू भगिनींनो, मला आनंद वाटतो आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जलजीवन मिशन सुरू केलं आणि आमच्या गुलाबराव पाटलांनाच जलजीवन मिशनची जबाबदारी या ठिकाणी मिळाली. मोदीजींच्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत आज या एकट्या जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये 1,354 पाणी पुरवठा योजना या ठिकाणी चालल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आज आपण पाहू शकतो जवळजवळ या ठिकाणी रस्त्यांकरता जळगाव जिल्ह्याला 2,500 कोटी रुपये आपण दिले आहेत. त्याबरोबर मगाशी उल्लेख झाला, तापी नदीवर चोपडा पूल असेल 150 कोटी, मुक्ताईनगरला मुख्यमंत्र्यांनी 175 कोटी,
आणि जळगाव शहरालाही माननीय मुख्यमंत्र्यांनी रस्ते तयार करण्याकरता 100 कोटी रुपये दिलेले आहेत। आता माझी गिरीश भाऊ तुम्हाला, गुलाबराव तुम्हाला विनंती आहे, मागच्या वेळेस आपण दिले पण सरकार बदललं, ते सगळं अडकलं, आता आपण वेळेत काम पूर्ण करा आणि या जळगाव शहरातले सगळे रस्ते जे जे शक्य आहेत मी तर आपल्याला विनंती करतो ते रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून टाका, जेणेकरून खड्डा मुक्त जळगाव शहर हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे करता येईल। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा सुरू केला। आपण बघू शकतो आज आपल्या देशामध्ये मोदीजींनी गरिबाला घर दिलं, गरिबाला शौचालय दिलं, पिण्याचं पाणी दिलं, गरिबाला त्या ठिकाणी त्यांच्या घरी गॅसचं सिलेंडर दिलं, आज गरिबाला वीज मिळाली, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी गरिबांना मिळाल्या। आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये आज गरिबांकरता 25 लाख घरं मोदीजींच्या माध्यमातून आपण तयार केली, 25 कोटी लोकांना घर मिळालं। आज महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशनमध्ये 1 कोटी 12 लाख लोकांच्या घरी 75 वर्षानंतर पहिल्यांदा पिण्याचं पाणी हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला मिळालं। महाराष्ट्रामध्ये 41 लाख लोकांना, आमच्या तरुणांना मुद्राचं लोन मोदीजींच्या माध्यमातून मिळालं। 41 लाख तरुणाई ही आपल्या पायावर उभी राहिली आणि याच्यामध्ये 50% महिला आणि मुली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला। 40 लाख आमच्या लोकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मोदीजींनी दिला। 34 लाख महिलांना मातृवंदन योजनेचा लाभ दिला। मी जर लाभाची यादी सांगत राहिलो तर अर्धा तास या ठिकाणी जाईल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेवटच्या माणसाचा विचार हा मोदीजींनी केला। आणि बंधू भगिनींनो, एकीकडे मोदीजी सामान्य माणसाचा विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने केंद्रांच्या योजना देखील बंद करण्याचं पाप केलं आणि म्हणूनच या ठिकाणी सामान्य माणसाच्या हिताकरता माननीय एकनाथराव शिंदेजींनी निर्णय केला की पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी झेंडा हातामध्ये घेतला आणि भगवा झेंडा घेऊन ते आमच्या सोबत आले आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांना मानणारं खऱ्या अर्थानं युतीचं सरकार हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्थापन झालं। 1 वर्षातली या शासनाची गती बघा। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक आमच्या सरकारला नाव ठेवतात। काल परवा राष्ट्रवादीचे लोक देखील म्हणाले बैमानीनी सरकार केलं, बैमानीनी सरकार केलं। मी त्यांना आठवण करून दिली, अरे बाबांनो, 1978 मध्ये माननीय देशाचे नेते शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातल्या सरकारमधले मंत्री होते। त्या मंत्रिमंडळातले 40 लोक त्या सरकारमधले 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले। त्यावेळी कोणी बैमानी म्हटली नाही, आम्ही नाही म्हटली, ते तर आमच्या सोबत आले। भारतीय जनता म्हणजे तेमाच्या भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं, त्याला कोणी बैमानी नाही म्हटलं, त्याला काय म्हटलं आपण, मुत्सद्देगिरी, पवार साहेबांची मुत्सद्देगिरी। मग आमच्या शिंदे साहेबांनी तर भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सोडून खुर्ची करता त्या ठिकाणी एक आमचे उद्धव ठाकरेजी हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यावेळी विचारा करता आणि विकासा करता शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांसारखे तेही 50 लोक घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं। मग पवार साहेबांचं वागणं मुत्सद्देगिरी, तर शिंदे साहेबांचं वागणं काय, तीही मुत्सद्देगिरीच आहे, ती राजकीय मुत्सद्देगिरीच आहे। तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाही, त्याला तुम्ही एक म्हणाल आणि याला एक म्हणाल असं चालणार नाही। उलट शिंदे साहेब तर भाजप सोबतच निवडून आले आणि भाजप सोबतच येऊन सरकार तयार केलं, त्यामुळे जे लोक याला बैमानिक म्हणतात
त्यांच्यापेक्षा मोठे बैमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार या महाराष्ट्रात दुसरे कोणी नाही. अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल. पण आता सरकार आल्यानंतर ज्या गतीनं सरकार चाललेलं आहे, बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांकरता जे निर्णय होत आहेत मुख्यमंत्री महोदय तर सांगतीलच, पण मी एवढंच सांगतो, आता आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करतो. आमचा प्रयत्न आहे पुढच्या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी सगळी वीज ही सौरवर टाकून आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज द्यायची हा आम्ही निर्धार केला आहे. आणि त्या संदर्भातलं काम आज आपण या ठिकाणी सुरू केलंय. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दुसरा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला आणि तो निर्णय म्हणजे आता महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत आहे. आता महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. बंधू भगिनींनो, आता कोणाला ऑपरेशनची गरज पडली, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनीचं ऑपरेशन असेल, लिव्हरचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल, मोतियाबिंदूचं ऑपरेशन असेल, कुठलंही ऑपरेशन 5 लाखापर्यंत आता मोफत केलं जाणार आहे. आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातले 12 कोटी पूर्ण जनता आता सामील करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि त्यासोबत केंद्र सरकारने देखील 5 लाखाची योजना सुरू केली आहे. आम्ही दोन्ही योजना एकत्रित केली आहे, मोदीजींची योजना आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली योजना, या दोन योजनांमध्ये मिळून 1900 आजारांवर आता मोफत उपचार आम्ही देणार आहोत. एक नवीन पैशाचा खर्च कोणाला येणार नाही अशा प्रकारची योजना आपल्या या नव्या सरकारनं या ठिकाणी तयार केली आहे. आपल्या नवीन सरकारनं मोठ्या प्रमाणात बेघरांना घर देण्याचा निर्णय घेतला. आताच आपण पाहत होतो प्रधानमंत्री आवास योजनेत आपण घरं देतोय, शबरीमध्ये आदिवासींना घरं देतोय, रमाईमध्ये आपण शेड्यूल कास्टला घरं देतोय. आता या सगळ्या योजनांचे आपण पैसे तिप्पट केले आहेत, 3 पट घरं आता आपण देणार आहोत. पण त्यासोबत सातत्याने मागणी यायची की ओबीसींकरता घरं मिळत नाही, आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला आणि ओबीसींकरता मोदी आवास योजना आपण सुरू केली. 10 लाख घरं आता ओबीसींकरता आपण बांधतो आहोत आणि या ठिकाणी गावोगावी ओबीसींना देखील घरं देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिलांकरता देखील अतिशय चांगले निर्णय झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला बसल्या आहेत, आता महिलांना एसटीमध्ये केवळ 50% तिकीट लागते, 50% केवळ तिकीट. महिलांनी तरी जोरदार टाळ्या शिंदे साहेबांकरता वाजवल्या पाहिजेत. आणि आता माता भगिनींना विनंती आहे, आपल्या घरच्यांना सांगायचं, तुम्ही गेले की 2x खर्च होतो, मी गेले की 1/2 खर्च होतो. तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल, नाशिकला जायचं असेल, कामाला जायचं असेल, तुम्ही घरी बसा, एक दिवस पोरं सांभाळा, मी जाऊन काम करून येते, घरचे 1/2 पैसे वाचवते. अशा प्रकारची योजना आता शिंदे साहेबांनी सुरू केली आहे. आणि घरच्या जाणत्यांकरता तर आमच्या 75 वर्षाच्या वरच्या आई वडिलांकरता एसटी मोफत आहे. आता त्यांना अष्टविनायकाच्या दर्शनाला पाठवून द्या, परत बोलवा, नाही तर पाठवून द्या म्हटलं की पाठवून द्याल. पण आता त्यांना फिरण्याकरता एसटी मोफत या ठिकाणी दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्याच्या घरी जर मुलगी जन्माला आली तर जन्माला आलेल्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून लेक लाडकी सारखी योजना या ठिकाणी आली की ज्या योजनेच्या अंतर्गत मुलगी जन्माला आल्याबरोबर 5000 रुपये पहिल्या वर्गात, 5000 रुपये सातव्या वर्गात, 8000 रुपये अकराव्या वर्गात, 8000 रुपये मुलगी 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, असे 1 लाख रुपये मुलीच्या जन्मानंतर त्या घराला मिळतील, ते घर लखपती होईल, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारची योजना आपण केली आहे.
आणि आता काळजी करू नका, आपण आशा वर्करचं मानधन असेल, आमच्या अंगणवाडी सेविकेचं मानधन असेल, आमच्या अंगणवाडी मदतनीसचं मानधन असेल, हे सगळं वाढवलंय. आणि यासोबत आमच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, आमच्या गरिबांचं पहिले 600 होतं, मागच्या आपल्या 5 वर्षात आपण ते 1000 पर्यंत आणलं होतं, पण आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 1500 रुपये आता आपण ते मानधन दिलाय. आणि आता आम्ही अशी व्यवस्था करतोय की ते वेळेत मिळालं पाहिजे, ते घरी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे काम करणारं सरकार आहे, हे निर्णय घेणारं सरकार आहे, सातत्याने जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. मी हे सांगत नाही आम्ही सगळंच केलंय, तेही शक्य नाही आहे, माझं असं म्हणणं नाही आहे की आम्हीच सर्वोत्तम आहोत, ते देखील मी दावा करत नाही, पण एवढंच सांगतो आमचे इरादे प्रामाणिक आहे, सेवा करण्याची इच्छा प्रामाणिक आहे, तुमच्याकरता 24 तास काम करतोय, तुमच्याकरता घरदार सोडून काम करतोय, मुख्यमंत्री देखील रात्र त्या ठिकाणी काम करतायत, एकेका जिल्ह्यामध्ये जातायत, कारण आम्हाला तुमची चिंता आहे, आम्हाला या नागरिकांची चिंता आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद मिळाला, तुमच्या आशीर्वादाचं बळ मिळालं तर मी दाव्यानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये आमूलचूल परिवर्तन हे आम्ही करून दाखवू आणि तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करून दाखवू, एवढाच विश्वास व्यक्त करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.